हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा यापूर्वी व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग बारावी विषयी पाली या पुस्तकातील जे गद्यपद्य आहेत त्या गद्यापद्यामधील पहिले गद्य घेतलेले आहे त्या गद्याचं नाव आहे त्या पाठाचं नाव आहे संघ सामग्री सुक्त हा पाठ आपण पाहिलेला आहे यापूर्वी जे दोन व्हिडिओ पाहिले असेल त्या व्हिडिओमध्ये या पाठाचं भाषांतर किंवा इतर माहिती आपण घेतलेली आहे आता आज आपण या व्हिडिओमध्ये याच पाठातील जे स्वाध्याय दिलेला आहे तुम्हाला पुस्तक कळा त्या पुस्तकामध्ये पान क्रमांक एक पहा क्रमांक दोन पहा त्या पान क्रमांक दोनवर पा। दोन तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा स्वाध्याय पहिला प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरेली आहे एका वाक्यात उत्तरे तुम्हाला बोर्डाची जे प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ असते अ बीट हे दोन मार्काला असते आणि या दोन मार्कासाठी तुम्हाला कोणत्या धड्यावर एक उतारा देतात असा एक उतार्या देतात पालीतला सात आठ वाक्य देतात आणि त्या सात आठ वाक्यामध्ये तुम्हाला खाली प्रश्न देतात मराठीमध्ये तीन प्रश्न देतात त्या तीन प प्रश्नापैकी कुठले दोन प्रश्नाचं उत्तर लिहायचं असते दोन गुणांसाठी ते पा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या इथे तीन प्रश्न विचारलेले आहेत तीन प्रश्न विचारतात त्यापैकी दोन प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात दोन गुणांसाठी प्रश्न पहिला भांडणे कशामुळे होत नाहीत भांडणे कशामुळे होत नाहीत पाहता दळ्याचं नाव आहे संघ सामग्री सुत्त संघ म्हणजे संघ भिक्खू संघ सामग्री सामग्री एकीकरण म्हणजेच एकता संघाची एकता भिक्खू संघाची एकता सुत्त म्हणजे सूत्र सुत्त म्हणजे सूत्र म्हणजेच गाथा यामध्ये गाता आहे आणि गद्यपद्य हा धडा आहे गद्याचे तुम्हाला उताराय दिसतो आणि खाली गातासुद्धा दिसतात पद्यसुद्धा दिसते म्हणून गद्यपद्य मिश्रित हा धडा आहे संघ संघसामग्रीसुक्त संघाची एकता भिक्खू संघाची एकता पा इथं काय प्रश्न दिला आहे भांडणे कशामुळे होत नाहीत भांडण कशामुळे होत नाहीत तर उत्तर कायद्याचं संघातील एकतेमुळे तर उत्तर आहे भिक्खू संघातील एकतेमुळे भांडणे निर्माण होत नाहीत किंवा भांडण होत नाही दुसरा प्रश्न पहा कशामुळे सुख प्राप्त होते कशामुळे सुख प्राप्त होते संघाच्या एकतेमुळे त्याचं उत्तर लिहा संघाच्या भिक्खू संघाच्या एकतेमुळे सुख मिळते सुख प्राप्त होते तिसरा प्रश्न पहा संघाच्या एकत्रीकरणामुळे काय होते संघाच्या एकत्रीकरणामुळे संघ जर एकत्र राहिला भिक्षु संघ जर एक राहिला एक संघ राहिला तर काय होते त्याचं उत्तर पहा उत्तर लिहा आपलेपणा वाढ होतो आपलेपणा आपल्यापणाची भावना प्रेमाची भावना वाढते त्यानंतर प्रसन्नता राहते भिक्षुसंघ प्रसन्न राहतात आनंदित राहतात अशाप्रमाणे तीन प्रश्न आहेत तीन प्रश्नापैकी कुठले दोन प्रश्नाची उत्तर लिहायची असतात दोन गुणासाठी एक प्रश्न एका गुणासाठी विचारतात या यामधील दुसरा प्रश्न पहा खालील वाक्य सत्य असत्या हे सत्य असत्यसुद्धा दोन गुणासाठी विचारतात आता अ पाहिलेलं आहे दुसरा ब हे सुद्धा दोन गुणांसाठी उतारा तोच असतो उतारा जो पूर्वीचा पहिला आपण तोच तो। उतारा असतो त्याच उतारामध्ये प्रश्नाचे वाक्ये एका वाक्यात प्रश्नाची उत्तर लिहा दोन पुन्हा त्याच उत्तरामध्ये सत्य असत्य विचारतात दोन गुणासाठी तीन व तीन वाक्य देतात त्या तीन वाक्यापैकी कुठले दोन वाक्या सत्य असत्य तुम्हाला सांगायचं असते पहा खालील वाक्य सत्य असत्य लिहा चूक बरोबर पहिलं वाक्य पाहा सुखास सामग्य सुखा संघस सामग्य पहिला उतारा पहा तो पहिला उतारा देतात तुम्हाला त्यातले सात किंवा आठ वाक्य देतात त्या सात आठ वाक्यामध्ये हे वाक्य असते ते पाहायचं चेक करायचं वाक्य जर सरळ असेल काही बदल नसेल तर बरोबर आहे सत्य आहे जर त्या वाक्यामध्ये काही बदल असेल एखादा शब्द काढलेला असेल किंवा नवीन टाकलेला असेल तर ते वाक्य चुकलेलं आहे असत्य आहे पहा पहिलं वाक्य सुखासामग्री सांग सुखा संघस्य सामग्री सुखा संघस्य सामग्री वाक्य बरोबर आहे वाक्य बरोबर आहे गाथा पहा त्या गाथेमध्ये लिहिलेलं आहे पहिलं सहा पहिली वळ गात्यातली सुखा संघस सामग्रे काही बदल नाही म्हणे वाक्य सत्य दुसरं पा समज्ञेचेव अन्यमान भंडबाणी होती समज्ञेचेव अन्यमानंग पा वाक्य चौथ चौथं पा संग सामग्रे संगे खोपण भिक्कवे पाचवं वाक्य पा खो पण भिक्कवे आता पुढलं वाक्य पा समजे न चव अन्यमानक भंड न आला तिथं त्यांनी न काढून टाकलेले याचा अर्थ काय होतो या वाक्याचा समज्ञेचे व अन्यमन भंडबाणी होती आपसामध्ये भांडण करतात तिथं न न म्हणजे नाही वाक्य चुकलेलं आहे असत्य वाक्य पहिलं सत्य आहे दुसरं असत्य आहे तिसरं पा किंमत देसती दसंती वाक्य चुकलेलं आहे वाक्य त्या उतारामध्ये पाहायचं उतार देतात तुम्हाला वाक्य तिसरं चुकलेलं आहे नंतर प्रसन्नाचं बियो भाव होती उजव्या बाजूला उतारा पहिलंच वाक्य तत्त अपसंता चो पशिदंती आता पुढलं वाक्य पहा प्रसन्नानं चव चियो भाव होती वाक्ये काही ब त्यामध्ये बदल केलेल्या नाही म्हणजे वाक्य सत्य आहे चौथं वाक्य सत्य आहे पुन्हा एक वेळेस सत्य असत्य वा, पहिलं वाक्य सत्य दुसरं वाक्य असत्य तिसरं असत्य आणि चौथं सत्य आहे यातले तुम्हाला कुठले तीन वाक्य देतात त्या तीनपैकी दोन गुणाचे विचारतात तुम्हाला दोन वाक्ये लिहायचे असतात नंतर बा तिसरं तिसंसुद्धा विचारतात तुम्हाला हे सगळं प्रश्न क्रमांक अ जे बीट आहे त्या अ बीटामध्ये सगळं अ एक दोन तीन किंवा चार असतात एकूण तीन तीन गुणाचे असतात दोन दोन गुणाचे असतात पहा त्यामध्ये योग्य जोड्या लावा त्यामध्ये योग्य जोड्या लावा ह्या योग्य जोड्यासुद्धा दोन गुणाचे असतात पहा तिथं पहिला आहे सुखासंग सामग्री दुसरा समग्र राहतो धम्म दंव, धम्मठो तिसरा संग समग्र कत्वानंग आता बाजूला दुसरा ब गट आहे त्यातलं अ हाय योग धसंती ब समग्गान चुन्नुगह हो, क ऐतमत्त भगवा अवत्स ड कप्पंग संग मोदती ती आता पहिल्याची जोडी दुसऱ्या कशी लावायची ते पाहा पहिलं पा लावले आहेत मी जोड्या पहिल्याची जोडी ब घ्या जे वाक्य आहे त्याची ब घ्या ब म्हणजे कोणतं समग गानं चुनह किंवा अभ लिहायचं किंवा मग डायरेक्ट वाक्य जर लिहिलं पुढलं तरी चालते किंवा नंबर टाका एक दोन तीन चार किंवा याचं जे वाक्य तेच्यापुढे ब लिहा किंवा डायरेक्ट वाक्य लिहा एकला ब दुसरं पा समग्र रथ ड समग्र रथ धम्मो अ याला अ पहिल्याला ब दुसऱ्याला अ आणि तिसरं पा संघ समग्र कत्वानंग त्याला ड संघ समग्र कथवानंग ड कोणतं कप्प संग मोदती ती अशाप्रमाणे दोन गुणाच्या जोड्यासुद्धा विचारतात हे दोन गुण विचारतात एका वाक्यातले दोन गुण आणि जोड्या लावासुद्धा दोन गुणाच्या विचारतात सहा मार्गाचं अबीट असते नंतर बा रु तुम्हाला रुपये ओळखा दिले इथं का दिलेलं आहे रुपये ओळखा व्याकरण दिलेलं आहे व्याकरण एकूण तुम्हाला पंधरा गुणाचं आहे व्याकरण एकूण तुम्हाला अकरावीला पंधरा गुणाचं आहे आणि बारावीलासुद्धा पंधरा गुणाचं व्याकरण आहे त्यामध्ये रुपे ओळखा रुपे ओळखा असते तीन गुणाचं त्यामध्ये इथे शब्द दिले आहेत पहा मोदती का शब्द मोदती रुपे ओळखा आता प्रत्येक ठिकाणी पाुपे ओळखा त्यातला पहिला शब्द मोदती मोदती ती आली शेवटी काय आलेलं आहे ती आता तुम्हाला वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ माहिती पाहिजे किंवा जे रुपये ओळखा आपण पाहिलेले आहे ते जर माहिती असेल तर तुम्हाला हे व्याकरण लवकर येते जेव्हा आप आपलं ऑफलाईन चालू होईल तेव्हा पुन्हा आपण व्याकरण शिकू अकरा काही शिक शिकलेलं आपण घेतलेलं होतं पुन्हा बारावीला पुन्हा याचे रिव्हिजन करू वर्गामध्ये घेऊ ती शब्द गायला शेवटी ती आता वर्तमान काळात प्रत्येक माहीत आहे मी म सी थ ती अन ती काय आहे वर्तमान काळ वर्तमान काळ इथं एक वचन इथं अनेक वचन अनेक वचन आता इथं प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष असतात म्हणजे मी मी म सी थ आणि ती आणि ती वर्तमान काळा प्रत्येकात मी म सी थ ती अंती आता इथे काय आले शेवटी ती आलेली आहे म्हणजे कुठे आहे तो शब्द ती इथं आलेले आहे काय मी म सी थ ती हे ती, ती म्हणजे वर्तमान काळ रूप आहे आता इथं जर लिहायचं असेल तुम्हाला याचा रुपये ओळखायचं असेल तर काळ कोणता आहे वर्तमान काळ याच्यापुढे लिहायचं मग वर्तमान काळ कॉमा आता एक वचन आहे की अनेक वचन आहे एक वचन पुन्हा लिहा वर्तमान काळ एक वचन हे एक वचन आहे आता प्रथम पुरुष द्वितीय पुरुष की तृतीय पुरुष तृतीय पुरुष आहे ती तृतीय पुरुष पुन्हा कॉमधे तृतीय पुरुष वर्तमान काळ एक वचन तृतीय पुरुष आता पुढे पहा मूळ शब्द हे लागले प्रत्यय काढून टाका लागले प्रत्यय काढून टाका मूळ शब्द होईल मोद मूळ शब्द काय होईल मोद म्हणून लिहा वर्तमान काळ एक वचन तृतीय पुरुष कॉममध्ये प्रत्येक ठिकाणी आणि मूळ शब्द मोद दुसरा शब्द पहा उच्चती तिथे ती आलेली आहे त्या शब्दात शेवटीसुद्धा ती चालेल आहे त्याचप्रमाणे होते वर्तमान का एक वचन तृतीय पुरुष मूळ शब्द फक्त बदलला उच्च मूळ शब्द काय होईल तिथं उच्च चौथं तिसरं प होंती आता काय शब्द आला तिसरं होती आता हा वर्तमान वर्तमानकाळ याचा भविष्यचा का या केला तुम्ही हे शब्द येत्याच वेळे बदलतात मी म सीत ती अंती आता काय होईल इस्सामी इसा मी इसाम इस्सा आता मी 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 म मी मसा मी इसा मससीसी इषत इषत इसंती इसती इसती इसंती भाई इषती आणि इसंती म्हणजे वर्तमान काळाचे प्रत्येक शेवटी सारखं दिसतात तुम्हाला मी मस इथं ती अंती दिसते पण त्याच्या अगोदर इस इस्स लागलं इसं हे सोर आहे ई सोर आहे म्हणून ते डायरेक्ट येत नसते ते वेलांटी म्हणून इच्छे बोधचिन्ह वेलांटे आहे म्हणजे इथं काय शब्द दिला तर तुमचा कोणती दिला शब्द काय दिला कोणती आता इथं अंती येते इसं इस नाही येत इथं काही अंती हो पाहिजे हवं पाहिजे अंती पाहिजे होता तिथं कोणती झाला वर्तमान काळ शब्द येत होतो त्याच्या पुढले वर्तमान काळ वर्तमान काळ अंती वर्तमान काळ अनेक वचन तृतीय पुरुष मूळ शब्द ह शेवटचं बा कत्वानं तो आन प्रत्यय आलेला आहे का आलेलं आहे तो आन नंतर शब्द चौथा आहे तो आन तो आन प्रत्यय कत्वान त्वान प्रत्यते त्वा तो तो अन माहिती पाहते प्रत्येक त्वा तो पूर्व कालवाचक तुंग तवे हे तर्त अवयव त्वान अन प्रत्यय आलेला आहे म्हणू याच्या पुढेल्या पूर्व कालवाचक अवयव पूर्व काल वाचक अवयव कमा मूळ शब्द क मूळ शब्द क याला इनोटेटमध्ये काम करा अशाप्रमाणे चार शब्द आहेत नंतर पाचवा पहा पाचवं पाया म्हटलं माध्यम भाषेत अर्थ लिहा अर्थसुद्धा तुम्हाला व्याकरणामध्ये येतात तीन गुणाचे जसं रुपे ओळखा पाहिलं तीन गुणासाठी तसं सांगा तीन गुणासाठी येतात पहा त्यामध्ये पहिला शब्द सुखाय सुखी त्याचा अर्थ लिहून घ्या सुखाय सुखी सुखदायक दुसरा शब्द संगत्स संघामध्ये भिक्खू संघामध्ये संगत्स संघामध्ये धम्मो धार्मिक उपजती उत्पन्न होते भंडण आणि वादविवाद भांडण टंटन नंतर सावपा संधी करा हे सुद्धा व्याकरणासाठी येते तीन मार्गाचं संधी करा त्यातला पहिला शब्द पा यामधला पहिला शब्द पा संधी करा पहिला शब्द एक अधिक धम्म दोन शब्द एक तकडा एकधम्म एक अधिक धम्म एक धम्म दुसरा शब्द अधिक आय आ याचा बोधचिन्ह दोन ऋषी आहेत दोन काणी म्हणतो आपण द्या द्या आली भाषेत आठ सोर आहेत कोणकोणते आठ स्वर आहेत अ आ ई उ उ, उ उ ए आणि ओ आठ सोर आहेत आ लिहिले सोन आहे पण काय अथाय था था ला याचं बोधचिन्ह इथं लावलेले आपण आ हा था आ, दो, था हे दोन दोन हे काय येतात बोधचिन्ह येतात था अथाय अथ आय अथाय सुख आय सुखाय हिताधिकाय हिताय आलं प्रत्येक ठिकाणी नंतर बा च अधिक एव चेव याचं बोधचिन्ह च अधिक एव चेव येत अधिक अथ अत्थ अथ येत च अधिकेव चेव यथ अधिक अथ एकथंग यथ अधिक येतंग य्थेतंग च अधिक अनुग हो चणुग अ हो, प्रत्येक ठिकाणी बोरचिन्ह आले इथं बोरचिन्ह आहे इथं तुम्हाला सोर आहे इथं सोर आहे इथं सोर आहे प्रत्येक ठिकाणी सोर आहे च अधिक अनुग अ काढून टाका च हो इथं बोधचिन्ह लागते येते अशाप्रमाणे काय संधी करात वर्गात आपण शिकू चांगल्या पद्धतीनं नंतर पहा तुम्हाला समास दोन शब्द दिले आहेत शेवटचे समाज ओळखा समाजसुद्धा तुम्हाला व्याकरण आहे तीन मार्कासाठी पंधरा मार्काचं व्याकरण आहे तुम्हाला एकूण सहा बीट येतात त्यातले कुठले पाच बीट सोडवायचे असतात अभ कडय इफ किंवा एक दोन तीन चार पाच सहा या सहापैकी कुठले पाच बीट तुम्हाला सोडवायची असतात पंधरा गुणासाठी आता इथं पा समाज दिलेला आहे समाजात तुम्हाला सभास तीन मार्काच्या दोन शब्द दिले इथं संघ सामग्री संघ म्हणजे भिक्खू संघ आता याचा जर अर्थ पाहिला मराठीत तर याच्यावर समाज ओळखू येते संघ सामग्री संघाची एकता संघाची मराठीत जेव्हा अर्थ पाहिला तेव्हा च चाची प्रत्यय भेटते च चाची हे जर प्रत्यय आले त्याचा विग्रह केला करतो तेव्हा मराठीतला तर षष्ठीचे प्रत्यय ते षष्ठी विभक्ती आहेत एकूण एकूण आठ विभक्ती आहेत त्यातली एक षष्ठी विभक्ती आहे त ची च्या संघाची एकता ची प्रत्यय आला म्हणून षष्टी झाला षष्टी तत्पुरुष समास काय होतो षष्टी तत्पुरुष समास त्याचा विग्रह काय होईल मग षष्टीचं प्रत्यय असते स एक आणि अनेक वचने असते आनंद संघस सामग्री विग्रह काय त्याचा संघस स प्रत्यला हा स लावला सला स संघस सामग्री संघाची एकता षष्टी तत्पुरुष समास त्याच्या पुढे लिहा षष्टी तत्पुरुष समास वर्गात शिकवतो चांगल्या पद्धतीनं हा शब्द लक्षात ठेवा जरा साधारण शब्द महत्वाचा दुसरा शब्द बियो भावो बियो भावो बियो म्हणजे भरपूर खूप पुष्कळ भावो म्हणजे भावना लोकांच्या भावना तर कावी बियो भाव दोन शब्द फळाते कर्मधार समास वेगवेगळे लिहा बियो वेगळा करा भाव वेगळा करा त्याच्या पुढे आहे कर्मधारे समास भरपूर पुष्कळ मोठ्या महान असे जे शब्द येतात पहिल्यांदा तेव्हा तो कर्मधारे समाज होतो किंवा अंकरूपी जरी असला दहा वीस पाच दोन शंभर हजार असे अंक जरी असले तरी तो कर्मधारे समास होतो अशा समाज आहे हो पहिला शब्द पा साधारण महत्वाचा आहे शेवटचा प्रश्न पहा यामधला दीर्घोत्तरी प्रश्न दिला दीर्घोत्तरी प्रश्न आहे तुम्हाला पहा पहा प्रश्न असा दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर लिहा संघ सामग्री सुत या पाठात एकत्रीकरणाचे कोणते फायदे सांगितले आहेत संघ सामग्री या पाठात एकत्रीकरणाचे कोणते फायदे सांगितले आहेत आता प्रश्न आणि उत्तर लिहिताना एक काम करायचं पहिले प्रस्तावना लिहायचा हेडिंग लिहायचं प्रस्तावना आणि प्रस्तावना लिहिताना हा पाठ या पाठाचं नाव लिहायचं हा पाठ कोणत्या ग्रंथातून घेतला ते लिहायचं आणि बोध काय या पाठाचा काय सांगणार आहे ते लिहायचं आणि नंतर या कथा या धड्याचं पाठाचं कथा नक लिहायचं जशी कथा आहे तशी पूर्ण कथा लिहायचं आणि शेवटी एक पॅरिग्राफ टाकायचा शेवटी उतारा टाकायचा काय जसा प्रश्न विचार तसं लिहायचं काय लिहायला काय विचारला प्रश्न संघसामग्री सुत्त या पाठात एकत्रीकरणाचे कोणते फायदेच सांगितले आहे शेवटचा उतारा टाकायचा त्या उतारामध्ये सांग टाक्याचं कोणते फायदे सांगितले आहेत पा डाव्या बाजूचा उतारा पहा शेवटचे शेवटून चौथं वाक्य पा सुखाय देवमनुस्तान कतमो एकदम आध पुढलं पा संघसामग्रे संघे खोपण भिक्कवे समग्गे इथून उत्तर देते शेवटचं उतार समज्ञे न चेव अन्यमंग भंडवाणी न च बंडवाणी भंडबाणी पा न च अन्यमनंग परिभाषा परिभाषा भाषा बोलणे वाईट बोलत नाही शिवेगाळ करत नाही भंडबाणी भांडत नाहीत पुढे येतात शब्द न च अन्यमान्य परिपक्व परि त्याग त्यागाची भावना निर्माण होते पुन्हा पुन्हा येते न चं अन्यमान्य परिचच्चा होती एकमेकाला समजून घेतात शेवटचा उतार काय टाकायचा आप का ते आपसात भांडत नाहीत काय होतं त्याचे फायदे एकत्रीकरणामुळे आपसात भांडत नाहीत वाईट बोलत नाहीत शिवेगाळ करीत नाहीत त्यागाची भावना निर्माण होते आणि एकमेकाला समजून घेतात हे एकत्रित करण्याचे फायदे आहेत अशा प्रमाणात त्याचं उत्तर लिहायचं जेव्हा आपलं ऑफलाईन चालू होईल तेव्हा त्याचं ते उत्तर लिहून देईल किंवा जे काही व्याकरण आहे आपलं पंधरा मार्काचं ते वर्गात आपण पुन्हा घेणार आहोत जर काही तुम्हाला हा धडा आता संपला आपला या धड्याचे आपण तीन लेक्चर घेतलेले आहेत ले तीन तास घेतलेले आहेत यापूर्वीचे आपण दोन पाहिलेले असतील व्हिडिओ आणि हा तिसरा व्हिडिओ हा जर झाडा तुम्हाला समजला नसेल तर मला नक्की सांगा धन्यवाद